मिक्सर डाळीचे मस्त टेस्टी फोडणीचे वरण कसे करायचे ते बघूया. तुरीची डाळ छोट्या वाटीने एक वाटी, मुगाची डाळ त्याच वाटीने अर्धी वाटी. दोन्ही डाळी कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या. धुवून झाल्यानंतर एक ग्लास पाणी घालायचं आणि त्यामध्ये अगदी थोडा हिंग, थोडी हळद घालायची आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यात वरणासाठी पाणी गरम करायला ठेवायचं. वरण करताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा, कारण वरण चविष्ट होते. तुम्ही पाहू शकता आपली डाळसुद्धा शिजली आहे. आता 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा थोड्या प्रमाणात ठेचून घ्यायच्या. लसूण बारीक चिरून पण घालतात, पण त्याच्यापेक्षा असा ठेचून लसूण घातल्यावर लसणाचा सुगंध वरणात उतरतो, त्यामुळे वरण चवीला खूप छान लागते. गॅसवर कढई ठेवून गॅसची फ्लेम मीडियम चालू करायची. कढईमध्ये 1 चमचाला थोडं जास्त तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की 1/2 चमचा जिरं घालायचं, 1/2 चमचा मोहरी घालायची, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची. ठेचून घेतलेला लसूण घालायचा. लसूण थोडासा चमच्याने हलवून घ्यायचा, म्हणजे त्यातील कच्चापणा जातो. आता बारीक कट करून घेतलेली 2 हिरवी मिरची घालायची. 1/2 टॅमॅटो बारीक कट करून घालायचा. टॅमॅटो मोठा होता म्हणून मी 1/2 घातला आहे, छोटा असेल तर पूर्ण घालायचा. टॅमॅटोसुद्धा थोडा परतून घ्यायचा. अगदी थोडा हिंग घालायचा. डाळ शिजताना सुद्धा हिंग वापरला आहे, त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात हिंग घालायचा. पाव चमचा हळद घालायची. आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची. त्याच कुकरमध्ये गरम केलेले पाणी घालून ते पाणी वरणामध्ये घालायचं. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा. नंतर आपल्याला जेवढं वरण करायचं आहे तेवढं पातेल्यातील गरम पाणी घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि 1 ते 2 मिनिटं वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची. तयार झाले आहे आपले मस्त टेस्टी फोडणीचे वरण.